नमस्कार मुलांनो, डीएव्ही मॉईल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगी। इयत्ता पहिलीमध्ये मराठी विषयामध्ये मुलांनो आजचा आपला घटक आहे श्रवण कौशल्य 2। श्रवण कौशल्य 2 या घटकामध्ये आज मी तुमच्यासमोर एका कथेचे वाचन करणार आहे। मुलांनो तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका व कथेवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा। तर चला मग कथेला सुरुवात करूया। मुलांनो आजच्या आपल्या कथेचे शीर्षक आहे गाढव फुकट मेले। एक सिंह शेताच्या कडेने जात होता, इतक्यात एक कोंबडा आरवला। कोंबड्याचे आरवणे सिंहाने ऐकले नव्हते। सिंह घाबरून पडू लागला। सिंह पळत असल्याचे एका गाढवाने पाहिले। हा सिंह आपल्यालाच भिवून पडत आहे असे गाढवाला वाटले। सिंहाची आणखी फजिती करावी म्हणून गाढव सिंहाच्या पाठीमागे धावू लागले। गाढव आपल्या पाठीमागे धावत आहे हे पाहून सिंहाला त्याचा राग आला। त्याने गाढवाला मारून टाकले। बिचारे गाढव फुकट मेले। तर मुलांनो या कथेचा सार आहे फाजील आत्मविश्वास बाळगू नये। मुलांनो आशा करते मी तुम्ही लक्षपूर्वक ही कथा ऐकली असेल। धन्यवाद।